हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात सगळ्यांनाच खावेसे वाटतात ते म्हणजे चटपटीत असे चाटचे प्रकार. मग त्यात असेल पाणीपुरी, शेवपुरी, ओली भेळ, दहीपुरी, पापडी चाट, बटाटा चाट आणि सगळ्यांच्याच आवडीचे असे मऊलुसलुशीत दहीवडेसुद्धा. तर आज मी तुम्हाला असेच करायलाही सोपे, अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारे, अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत असे दहीवडे कसे बनवायचे हे अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेलमध्ये आज सांगणार आहे. कोणीही बनवू शकेल अशी दहीवड्याची सोपी रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि या दहीवड्याच्या रेसिपीसाठी मी खूप साऱ्या टिप्सही तुम्हाला मध्ये मध्ये देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला ते समजेल आणि माझ्याप्रमाणेच तुमचेही दहीवडे मऊ आणि एकदम स्पॉन्जी बनतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं घ्यायची आहे उडदाची डाळ आणि ही डाळ मी अगोदरच साफ करून ठेवलेली आहे आणि मेजरिंग कपच्या कपने 2.5 कप डाळ मी घेत आहे. तर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर ही 500 ग्रॅम डाळ आहे, म्हणजेच 1/2 किलो डाळ आहे. त्यानंतर ही डाळ आपल्याला 3 ते 4 पाण्यांनी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण या डाळीला खूप सारी पावडर लावलेली असते. याप्रमाणे मी ही डाळ 3 ते 4 पाणी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. आणि पाणी आपल्याला एवढे घालायचे आहे की ते डाळीच्या वरती 1 ते 1.5 इंच आले पाहिजे. त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण हे कमीत कमी 5 ते 6 तास भिजू द्यायचे आहे, किंवा तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवले तरीही चालणार आहे. हे बघा, 6 तासानंतर आपली डाळही चांगली भिजलेली आहे. आता आपल्याला यामधले पाणी काढून टाकायचे आहे. हे बघा, मी पाणी काढून टाकले आणि आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला घ्यायची आहे. त्यानंतर एका वेळेस जेवढी डाळ आपल्याला वाटता येईल तेवढीच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मेजरिंग कपच्या कपने मी इथे 1 कप पाणी घेतले आणि यातले मी फक्त डाळ वाटण्यापुरतेच पाणी घालणार आहे. आणि सगळी डाळ वाटून झाल्यावर मी तुम्हाला शेवटी सांगेल की मला ही पूर्ण डाळ वाटण्यासाठी किती पाणी लागले. हे बघा, याप्रमाणे मी डाळ वाटून घेतली आहे आणि अगदी बारीक वाटली गेली आहे आपली डाळ. आता आपल्याला ही डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी राहिलेली डाळही याचप्रमाणे वाटून घेते. या प्रकारे मी 3 बॅचमध्ये सगळी डाळ वाटून घेतली आहे आणि ही सगळी डाळ वाटण्यासाठी मला 2 कप पाणी लागले. त्यानंतर तळलेले वडे भिजवण्यासाठी आपल्याला पाणी तयार करून घ्यायचे आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हिंग पावडर टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी मीठ घालत आहे. त्यानंतर हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे पाणी आपल्याला उकळू द्यायचे नाही आहे, तर कोंबटपेक्षा थोडेसे जास्त गरम झालेले पाणी आपल्याला इथे करायचे आहे. आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हे वाटलेले जे पीठ आहे त्याला आपण हाताने चांगले हलके होईपर्यंत याला फेटून घ्यायचे आहे. साधारण 4 ते 5 मिनिट लागतील आपल्याला हे पीठ फेटून घेण्यासाठी. ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. असे पीठ फेटल्यामुळे या पीठामध्ये हवा भरली जाते की आणि त्यामुळे आपले पीठही हलके होते आणि यापासून जे दहीवडे आपण बनवणार आहोत तर तेही आतून एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनतात. आणि हे पीठ आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटायचे आहे. चांगले 5 मिनिट मी या पीठाला फेटून घेतले आणि आता हे पीठ मला हातालाही हलके लागत आहे. तर आपले पीठ हे बरोबर फेटले गेले आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पीठ टाकून बघायचे आहे आणि जर हे पीठ वरती तरंगले तर समजायचं की आपले पीठ हे छान फेटले गेले आहे. आणि जर खाली तळाशी जाऊन बसले तर आणखी 2 ते 3 मिनिट आपल्याला त्याला छान फेटून घ्यायचं आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि या मिरच्यांमधले बी मी काढून टाकणार आहे. त्यानंतर याला मी बारीक चिरून घेणार आहे. आता ही चिरलेली मिरची आपण पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे मी आणि आता तो मी बारीक किसणीने या पिठामध्ये किसून घेते. त्यानंतर 2 चमचे मी या पिठामध्ये मीठ टाकत आहे. आता आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे.
इकडे आपले तेलही तापलेले आहे आणि आपले तेल बरोबर तापले आहे की नाही हे बघण्यासाठी आपण यामध्ये थोडेसे पीठ टाकून बघायचे आहे. आणि पीठ जर 2 ते 3 सेकंदामध्ये वरती आले तर समजायचं की आपले तेल हे व्यवस्थित तापलेले आहे. तुम्ही बघू शकता आपले पीठ वरती आलेले आहे म्हणजेच आपले तेल हे बरोबर तापलेले आहे. आता आपण या तेलामध्ये वडे सोडून घेऊया. सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि वरच्या साईडने सोनेरी कलर दिसायला लागल्यावर आपण याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि पलटी केल्याच्या नंतर आपल्याला हे वडे लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. ज्या प्रकारे आपण गुलाबजाम तळतो सेम त्याच प्रकारे आपल्याला हे वडेही तळून घ्यायचे आहेत. मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हे वडे बनवले तर तुमचे देखील वडे अजिबात तेलकट बनणार नाहीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतील. तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंग आला आहे आपल्या वड्यांना. आता आपण याला काढून घेऊया आणि तुम्ही याचा आकारही बघू शकता. तळल्यानंतर जवळजवळ डबल झालेले आहे साईजने कारण हे पीठ आपण छान फेटून घेतले होते म्हणून. तुम्ही बघू शकता अजिबात तेल पिलेले नाहीत आपले वडे. अशाच प्रकारे मी आता राहिलेले सगळे वडेही तळून घेते. हे बघा अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत आणि किती छान एकसारख्या रंगावर तळले गेलेत आपले वडे आणि अजिबात तेलकटही झालेले नाही आहेत. आणि हे वडे मी 12 लोकांसाठी बनवलेले आहेत. आता आपण जे हिंगाचे पाणी बनवून ठेवले होते त्यामध्ये मी यातले अर्धे वडे अगोदर घालून घेणार आहे आणि राहिलेले अर्धे मी नंतर घालणार आहे. आता हा वडा मी तुम्हाला तोडूनही दाखवते आतून किती सॉफ्ट आणि जाळीदार बनला आहे. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये पिठाची गाठही बनलेली नाही आहे. एकदम जाळीदार आपला वडा तयार झालेला आहे आणि याप्रमाणे त्याला दाबलं तरीही आपल्या पूर्ववत आपल्या शेपमध्ये येत आहे. यावरून तुम्हाला समजत असेल की आपला वडा हा किती मऊ बनलेला आहे, लुसलुशीत झालेला आहे. हे वडे वजनाने खूप हलके बनतात म्हणून हे पाण्यावर तरंगतात. म्हणून त्यावर मी ह्या प्रकारे एक जाळी ठेवली आहे आणि त्यावर हे काचेचं बाऊल ठेवलं आहे की जेणेकरून आपले वडे हे पाण्यामध्ये बुडून राहतील. अशा प्रकारे मी हा जुगाड केलेला आहे आणि आता यावर मी एक प्लेट ठेवते आणि याला आपल्याला कमीत कमी अर्धा तास भिजू द्यायचे आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने आपण याला खाण्यासाठी वापरू शकतो. जोपर्यंत आपले वडे भिजत आहेत तोपर्यंत यासाठी लागणारे दही तयार करून घेऊया. त्यानंतर अगोदरच मी 2 लिटर दुधाचे दही लावले होते तर ते दही मी ते घेतले आहे आणि हे आपल्याला छानपैकी याप्रमाणे रवीने त्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. आणि इथे दही आपल्याला ताजेच घ्यायचे आहे. खूप आंबट झालेले किंवा आंबट असलेले दही घ्यायचे नाही आहे. त्यानंतर 2 लिटर दुधासाठी मी 1/2 कप साखर घेतलेली आहे आणि आता ती मी यामध्ये मिक्स करून घेत आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला रवीने चांगले याला घुसळून घ्यायचे आहे की जेणेकरून आपली साखरही यामध्ये विरघळेल आणि आपले दही एकसारखे होईल. आणि दहीवड्यासाठीचे दही जे आहे ते गोडच असते. तुम्हाला जर साखर कमी घ्यायची असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता. हे बघा आपले दही पण एकदम स्मूथ झालेले आहे. जर तुमच्या दह्यामध्ये गाठी असतील तर तुम्ही हे गाळूनही घेऊ शकता. अशा प्रकारे आपले दही पण तयार झाले आहे. आता मी याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते आहे. आता आपण पुदिना कोथिंबीरीची हिरवी चटणी तयार करून घेऊया.
त्यासाठी मी एक वाटी कोथिंबीर छान धुवून आणि चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक वाटी पुदिन्याची पानेही मी छान धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत. 8 ते 10 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 1/2 लिंबाचा रस आपण या चटणीमध्ये वापरणार आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेले सर्व साहित्य घालून घ्यायचे आहे. आणि या चटणीमध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचाच आहे, त्यामुळे आपल्या चटणीचा जो हिरवा कलर आहे तो तसाच टिकून राहण्यासाठी मदत होईल आणि आपली चटणी काळीही पडणार नाही. त्यानंतर यामध्ये थोडेसेच पाणी घालायचे आहे आणि याला छानपैकी वाटून घ्यायचे. हे बघा, याप्रमाणे मी ही चटणी वाटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान हिरवा कलर आला आहे आपल्या चटणीला. आणि ही चटणी आपल्याला एवढीच घट्ट ठेवायची आहे, जास्त पातळ करायची नाही आहे. त्यानंतर ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते. चला, आता 1/2 तास झालेला आहे, आता आपण वडे बघूयात. तुम्ही बघू शकता आपल्या वड्यांचा साईजही आता जवळपास डबल झालेला आहे. छानपैकी फुगले आहेत आपले वडे. आणि आता या वड्यांमधले पाणी आपल्याला हातानेच हलकेच दाबून काढून घ्यायचे आहे. त्यानंतर मी हे वडे प्लेटमध्ये ठेवते आहे. त्यानंतर जेवढे वडे आपल्याला सर्व करायचे आहे तेवढेच वडे आपल्याला अगोदर पाण्यामधनं काढून घ्यायचे आहे आणि बाकीचे याच पाण्यामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर असेच पातेले तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला खायचे असतील त्यावेळेसच ते पाण्यामधनं काढून घ्यायचे आहे. 3 ते 4 दिवस हे वडे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हवाबंद डब्यामध्ये ठेवा, चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही. चला, आता सर्व करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे मी घेतले आहे डाळिंबाचे दाणे, नमकीन मसाला बुंदी, नमकीन बारीक शेव, पुदिना कोथिंबीरची चटणी आणि त्यानंतर खजूर चिंचेची चटणी की जी मी अगोदरच तयार केली, माझ्याकडे शिल्लक होती तर तीच मी वापरत आहे. लाल तिखट पावडर, रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला. चला आता सर्व करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचे आहेत वडे आणि या दोन्ही डिश मी बनवत आहे माझ्या दोन्ही मुलांसाठी. त्यानंतर आपण यावर घालायचे आहे तयार करून ठेवलेले दही. त्यानंतर यावर आपण घालणार आहे चिंच खजुराची गोड चटणी. त्यानंतर आपली चटपटीत अशी पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी. त्यानंतर त्यावर घालायची आहे थोडीशी नमकीन शेव. शेवनंतर घालायची आहे थोडीशी मसाला बुंदी. त्यानंतर यावर घालायचे आहे डाळिंबाचे दाणे. त्यानंतर यावर थोडीशी स्प्रिंकल करायची आहे जिरेपूड. त्यानंतर चाट मसाला. त्यानंतर रॉक सॉल्ट आणि सगळ्यात शेवटी थोडीशी लाल तिखट पावडर. किती टेम्पटिंग आणि एकदम कलरफुल दिसत आहेत आपले दहीवडे आणि चवीला तर एकदम अप्रतिम झाले आहेत. माझ्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे दहीवड्याची रेसिपी. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेले आहे. नो फेल्ड रेसिपी आहे, तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडेल हे दहीवडे. आता मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी आतपर्यंत एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार असे आपले दहीवडे तयार झालेले आहेत. माझ्या कट करण्यावरूनच तुम्हाला समजले असेल किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेले आहेत आपले दहीवडे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.